गुरु महाराज 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 गुरु तस्मै श्री गुरुवे नमः।
नमः वक्रतुण्ड नमः सूर्यकुमुदमप्रभः निरीक्षण गुरुवे ब्रह्मानंद महादेव
ज्यांचं आपण वर्धापन दिन करतो आहोत ते राघवेश्वर या ठिकाणी बरोबर आणि अशी मंदिर दुर्मिळ आहे जे अहिल्याबाईंनी बांधले असतील जिथे माझे प्रभू रामचंद्र येऊन गेले ज्यांच्या हाताने इथं पूजा झाली ते मंदिर ही आहे एवढं मोठं तीर्थ एक गोंदेगावला बघितलं कुठं गोंदेगाव असंच मंदिर त्यानंतर एक इथं बघितलं एक आहे आपल्या मुखेडला आणि एक आहे आपल्या कुंभारीला अशीच मंदिर आहे आणि ह्या मंदिराला तुम्हाला सांगतो की जेवढं ज्योतिर्लिंगाला महत्त्व आहे बारा ज्योतिर्लिंगाला तेवढंच तुमच्या राघवेश्वराचं ह्या ज्योतिर्लिंगाला महत्त्व पण महत्त्व फार अलग आहे कारण तिथं बारावा आहे तिथं फार मोठं बोलय आहे गुरुंनी पूजा केल्यानंतर त्यांनी गुरुजींनी म्हणा उद्या जरी अर्धा तास लागला तर लागू पण पूजा मात्र करून सर्वत्र समान प्रेम से प्रगट हुई मैं जाना भगवान शंकर प्रत्यक्ष आणि त्यांच्या समोर देव लोक विचारतात एक दल विचारतंय की देव आपल्याला बोलवायचा देवाला आपल्याला हात मारायचे देव कुठे आहे एक जण निवाय करून टाकतात काय म्हणतात वैकुंठात आणि दुसरं दल पहिलं दल म्हणजे वैकुंठात आणि दुसरं दल म्हणजे दल दल दुसऱ्या दलाने पाहिलं क्षीरसागरात म्हणजे क्षीरसागरात का म्हणजे तिथं लक्ष्मी राहते म्हणजे जावे बापा पस्तीच राहतात पाहायची गरज नाही कोणी म्हणणं वैकुंठात कोणी म्हणतात क्षीरसागरात दोघांमध्ये चालले भगवान शंकर शांत भगवान शंकरने सांगितलं अरे बाबा हो देव कुठं नाही हरि व्यापक सर्व शोधताय की मंदिरातच आहे का आता आपण म्हणाल
की नाशिकला गेल्यावर समाधी निर्वाण स्थान आहे कोणाचं? बाबाजी नाशिकला. आणि कोपरगावला समाधी स्थान, वेरुळला स्मृती मंदिर आहे, जातेगावला त्यांचं कर्म म्हणजे मोठं कार्य झालेलं आहे. मग ज्या ज्या ठिकाणी बाबाजी गेले त्याच ठिकाणी बाबाजी, मग तिथं शोधायला जायचं का? तिथं देत नाही का? जिथं पालखी आहे. आता भगवान शंकर सांगताय, हरी व्यापक सर्वत्र समान आहे, सर्व ठिकाणी आहे. समजा हे चिचिंदी गाव आहे, हेच गाव असंच गाव दुसऱ्या गावाला नाही सापडू शकत. सापडलं गाव चिचंडी चिचंडीतच आहे, इकडची चिचंडी इकडची चिचंडी, पण जे इथं आहे रागवेश्वर ते तिकडं नाही, ते तिकडं आहे ते तिकडं नाही. म्हणजे एक गाव दुसऱ्या गावाला सापडू शकत नाही, पण ह्याच गावाची जमीन सर्व ठिकाणी आहे. वेगळी थोडी आहे जमीन, वेगळी आहे का? पृथ्वीतल पृथ्वी म्हणतो ती काही वेगळी आहे का? गाव वेगळं असेल, पण गाव गावाला जी मिळालेली ती जमीन आहे ती पूर्ण एक आहे. तस अनेक रूपानं देव आहे, पण रूपानं जरी वेगळा असला तरी तो एक आहे. परंतु त्याला हाका कशी मारायची? हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट, प्रेम पाहिजे त्याला. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, सर्व ठिकाणी आहे. प्रल्हादाने सांगितलं इथं आहे. कुठं? इथं आहे, याच खांबात आहे. अरे या खांबात कुठं देवराज लाकडाच्या मध्ये? मग बघ हाय काही निघाला त्याच्यातून. पण प्रल्हादाच्या सारखी भक्ती पाहिजे. आता भगवान शंकर एकदा शिकस केले, शिवानी शक्ती निर्माण झाली. शक्तीला विचार केला की अरे आपण अजून काहीतरी प्रगट केलं पाहिजे, म्हणून भगवान शंकरने भगवान विष्णू प्रगट केले सदाशिवाला. आणि विष्णू प्रगट झाल्यानंतर मग शंकरने तपश्चर्या करा. आता ते एवढी तपश्चर्या करायला लागले, एवढी तपश्चर्या करायला लागले, एवढी तपश्चर्या करायला लागली, ते तपश्चर्या करता करता त्यांच्या शरीराला घाम सुरू झाला. काय सांगा? घाम तुम्हाला तसं घाम सुरू झाला. जसं नदीला पूर येत ना तसं अंगामधून धाराच्या धारा सुरू झाल्या. घामातून व्यापलेले म्हणून पाणी कसं लागलं? कारण ते भगवान विष्णूच तो काय आहे. आणि एवढा घाम, एवढा घाम हे सगळं पाणी सुद्धा वाहत आहे. भगवान विष्णू पाहिलं किती पाणी वाहत आहे. भगवान शंकरांना बघितलं की भगवंता तुमच्या शरीरात ते मला अति प्रिय राहणार आहे. म्हणून गुरुदेव ब्राह्मण म्हणतात की पहिला लोटा भरून पाणी माझ्या भगवान विष्णूच्या शरीरातून निघालं म्हणून भगवान शंकरला ते आवडलं. काय? पाणी. एक तांब्यावर पाणी. एवढा प्रसन्न होतो तो, एवढा प्रसन्न होतो. मग भगवान शंकराला वाटलं काही असं पाणी मिळालं आज माझ्या अंगावर. मग भगवान ब्रह्मदेवाने ठरवलं की अरे पाणी मिळालं पण देवाला माझ्या चंदन नाहीये. मग दोन प्रकारचं चंदन निर्माण केलं, एक आहे सफेद आणि एक आहे लाल. भगवान विष्णूचं लावायचं मधल्या ठिकाणी जर असं लाल
फूल कधीही देवाला असं व्हायचं नाही. जैनी जैनी फुलं अशी व्हायली पण फुलत सोडली. ते कधीच वर येत नाही. लक्षात घ्या, देवाला फुल कसं व्हायचं आणि बेल कसं व्हायचं. बेल असं लोक बेल उलट बेल मात्र असं टाकायचं आणि फुल असं ठेवायचं. आता सगळं कळालं ना तुम्ही आतापर्यंत बेल कसं ठेवत होते. म्हणजे सगळं जेवढं वाहिलं तेवढं गेलं. म्हणजे बेल कसं बाबत तेही माहिती. बेलाची दांडी आपल्याकडं पाहिजे आणि असं बेल होऊन दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्याही पेक्षा पुढचं म्हणजे सगळं ह्या गोष्टी तुम्ही ऐकतात. आता शिव महापुराण तुम्ही ऐकणारच आहात. उद्या पण आम्हाला परत नगरला जाऊन परत संध्याकाळी 11 वाजता तिथे यायचं आहे. उद्या पालखी सोहळा फार मोठी आपल्याला पालखी सोहळा खूप आनंद घ्यायचा आहे. उद्या आम्ही लवकरच लवकर येणार आहोत. परंतु तरी सांगा मग पहिलं चंदन सफेद व्हायचं असेल तर भगवान निष्ठूला आणि लाल चंदन व्हायचं असेल तर जनार्दन. तुझा मला छंद कपाळी शरी जनार्दन. तुझा मला भगवान विष्णूने हे दिलं पाणी दिलं. ब्रह्मदेवाने चंदन दिलं. भगवान शंकरांनी पहिलंच निर्माण केला धोत्रला. धोत्र झाले नंतर भांग काय निर्माण केली. त्यानंतर पहिलं धोत्राच झाड धोतुरा. त्यानंतर भांग. त्यानंतर काय निर्माण केलं असेल देवाने. रुईच झाड सफेद रुई. त्यानंतर भगवंताने दुर्वा निर्माण केल्या आणि त्यानंतर शमी निर्माण केली. 5 झाड कोणी निर्माण केले. भगवान शंकराने. कोणाला लक्षात आहे ना. पहिलं ज्याला घरात खूप अडचण आहे, ज्याला खूप कटकटी आहे, ज्याला खूप रोग आहे, ज्याला घरातून रोगच जात नसेल त्याने फक्त धोत्राचं एक फळ आणि एक फुल दररोज दृष्टीने म्हणे बाबा 8 दिवसात घरात काहीच राहिलं एवढं धोत्र्याला महत्व दिलं. त्यानंतर सांगितलं भांग देवाला थोडं कळ दिलीच पाहिजे. दुर्वा भगवान शंकराला राहिले. शिमी भगवान शंकराला राहिली पाहिजे. आणि सगळ्यात जास्त आप म्हणजे आता मग सगळ्यांनी सांगितले विचार केला की आपण हे सगळं निर्माण केलं मग आपण तिघ जण काहीतरी निर्माण तिघ बसलो. ब्रह्म विष्णू आणि महेश जे निर्माण केले एकच देत आहे पण 3 पान आहेत ते बेलाचं पान. शिवा
24,000 श्लोक दिलेले आणि 7 संहिता आहेत त्याच्यामध्ये. रामायणाचे किती कांड आहे? 7 कांड, बरोबर आहे? किती आहे? आणि याच्यामध्ये किती संहिता आहे? 7 संहिता आहे. 7 सावध झाला आणि तिने पाहिलं याच्याकडे खूप पैसा आहे. काही दिवसांनी आपले आई वडील मारले गेले त्याच्याकडनं आणि सर्व तिच्या नावावर केलं. त्याला एक दिवस इतका ताप आला, आतापर्यंत अनेक प्रकारचे पशु मारले असतील, लाखो लुटले असतील, लाखो पाप केले असतील, पण आता मात्र कोपऱ्यात बसलेल्या कानामध्ये शिव महापुराण कथेचा आवाज. शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण. सुंदर राघवेश्वरासारखं मंदिर होतं, भगवान नाहीतर काय लोकांना सेवाच करत. एक गुरु शिष्य आहे, परंपरा आहे ना गुरु शिष्याची, बरोबर आहे का? गुरुदेवाने सांगितलं, अरे बाबा बाहेर गाय आहे, पाऊस आला वाटतं, सोडून दे.
तो सांगतो महाराज ज्याने स्वतःलाच बांधून घेतलं त्याला माझ्यासारख्याने कशाला बंधनातून मुक्त करायचं. शिष्य गुरुला बोलतो असं करा, तुम्ही महान आहात, मुक्त करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, जा तिला मुक्त करा. गुरुदेवाने गेले सोडली गाय बांधून दिली. काही वेळाने थोडासा पावसाचा आवाज यायला लागला. अरे म्हणे पाऊस येतोय, दरवाजा तर बंद कर, बघ ना बाहेर पाऊस आहे का. म्हणे आत्ताच मांजर बाहेरून आली, तिच्यावरून हात फिरून पहा, जर ओली लागली तर पाऊस येतोय आणि कोरडी लागली तर पाऊस नाही. म्हणून गुरुदेवाला वाटलं मग हा ठगच भेटला आपल्याला. त्याच्यानंतर गुरुजींनी सांगितलं अरे बाळा हे दिवा बंद कर ना, रात्री 12:00 त्यांनी सांगितलं डोळे बंद करून घ्या ना, कसं ना दिवा बंद करीत बसा, या डोळे बंद करून घ्या झोपून. गुरुजीला वाटलं आता आपणच बंद करा, गुरुजींनी दिवा बंद केला आणि सकाळी होती. सकाळचा वेळ झाला, प्रारंभ झाला, सकाळचं दिवस येऊ लागला आणि भगवान गीताच्या समोर एखाद्याने लाडू घेऊन आले, एवढे लाडू आणले आणि त्यानंतर गुरुजी समोर गेले. अरे म्हणे हा नैवेद्य, त्यांनी सांगितलं 3 काम मी ऐकले नाही पण हे काम माझं ऐकण्यासारखे. लाडू आले. कधी कधी गुरूंना सुद्धा डोळे झाकून घेऊन, परंतु असं नाही बाबाजींच्या कार्यात गुरु शिष्याचे नाते आपला आलोच नसते लक्षात घे. आम्हाला ते तर दररोज दिसतात. जय जय जनार्दन देवा, ब्राह्मण तापानं 7 दिवसामध्ये कथा ऐकून गेला, मंदिरातच गेला. यम धर्म कठीण असतो, यम लोकात हजर केला, सांगितलेला फार शिक्षा द्यायला पाहिजे. धर्मराजापुढे उभा केला आणि तेवढ्यात भस्म लावून भस्माले पुणी सगळे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्म आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, हातामध्येही रुद्राक्षाच्या माळा आहे. सांगितलं बाबा हा देवदत्त आमचा आहे, यम लोकांसाठी आयुष्यभर पाप केलं जेणे ते घेऊन अनेक प्रकारच्या मनाला एवढं आतमधी क्लेश होईल एवढं पाप केलं, असं एकही पाप याने सोडलं नाही. आणि ते म्हणे भगवान शंकराचं दूध तुम्ही घ्यायला आले, देव लोक तुम्ही घ्यायला आले, म्हणत असं कोणतं पाप केलं, म्हणे याने आयुष्यभरच पाप केलं पण एक शेवटचं पुण्य केलं, पुण्य असं फळाला आलं याचं की शेवटी शेवटी याने शुभापुराण कथा ऐकली आणि त्या पुण्याने आज भगवान शंकरापुढे नेऊन उभा केलं आणि भगवान चंद्रमौलीने आशीर्वाद दिला की बाबा आयुष्यभर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत अंतकालेचं मावेचं तुझं एवढं शेवट गती तुझी मती भ्रष्ट झाली होती पण शेवटी शेवटी तुला ताप आला आणि शिवमंदिरात जाऊन कथा ऐकली
आज तू माझ्या पुढे समोर उभा राहिला, जा आज तुला कैलासामध्ये स्थान मिळालेलं आहे. केवळ केवळ श्री महापुराण शिवाय नम शिवाय नम शिवाय अशा भाव
बाबा साडे बाकी दुसरं काहीच नाही कुणीतरी अंगावर टाकून देतात आणि एक दिवस घालतो मस्त वाटत कोणी दिले हे कोणी दिले कोणामुळे दिले त्यांच्यामुळे सर्व त्यांचं आहे पहिला आश्रम झालं हे तुमचं आहे चिचंडीला आश्रम झालं हे तुमचं आहे जालन्याला आश्रम झालं हे तुमच्यासाठी आहे जनार्दन स्वामी आश्रम केले तर आश्रमात थांबत नव्हते पुढच्या आश्रमात निघून जात होते आणि जनार्दन बाबांनी पहिल्यांदा जातेगावचं मंदिर पूर्ण केलं आणि जातेगावातून डोंगरावरून खाली उतरले पुढं आले वेरूळला वेळगंडी सिद्धेश्वर पूर्ण केलं बाबाजी गेले कुठं औरंगाबादला औरंगाबाद पूर्ण केलं बाबाजी आले कुठं पालखेडला पालखेड पूर्ण केलं बाबाजी गेले कुठं त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर पूर्ण केलं बाबाजी आले कुठं नाशिकला थांबले आता तरी आश्रमात आणि नाशिक आश्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना म्हणलं असतं खूप छान आश्रम पण पुढं निघाले बाबाजी आले कोपरगावला त्यानंतर कोपरगावची पूर्ण काशी विश्वनाथ झालं बाबाजी निघाले काकोळ्यात जिथं काकुळ ते यायचं माणूस भर मे महिन्याच्या उन्हामध्ये बाबाजींनी तिथं अनेक प्रकारची विहिरी सुरू केल्या भुईमुगाची शेंगाचं मोठं उत्पन्न निघायला लागलं बाबाजीने विचार केला हा आश्रम पूर्ण झाला का आता पुढं निघायचं तिथे तीन आश्रम केले एक निमगाव केलं एक टुंकी केलं आणि टुंकी झाल्यानंतर एका ठिकाणी जे आश्रम झालं ते शेवटचं आश्रम हा जाणार म्हणजे काकोळे झाल्यानंतरही बाबाजीला वाटलं अजून एकंदर कोली आणि कोलीनंतर बाबाजी एका ठिकाणी आले एक गाव होतं त्या गावात जवळजवळ 75% नेहमी 100% मुसलमान आणि ते बाबाजी समी हिंदी बोलायचे बाबाजी आप किसली आ गई आ सगळे आता ते गावाचं नाव होतं वर्जिला आडी गावाचं किती गोड नाव होत तिथं बाबाजी गे ते लोक सगळे पाहिले सगळे तेच आणि बाबाजी एक तेच आता काय विचार करा उभे याच्यातून बाबा एवढे अडचणीत गेले आणि ते सगळे हिंदी बोलणारे अरे बाबा तू आहे हा बाबाजी म्हणायचे काही नाही तर धर्म कार्य करायचं म्हणून ते वीर करायचे वडजीला आणि खरा असं छान आहे आम्ही बरेच दिवस थांबलो का कोणासाठी केलं कशासाठी केलं फक्त एकच बालपणापासून तुम्हाला हे जे खडू पाडलं बाबाजी जे ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग बनले तीन बालके वस्तू तुमच्यासाठी केलं जे आपण थोडं थोडं करण्याचा प्रयत्न आम्ही तरी एवढी शक्ती नाही एक एक आश्रम करून स्थापन शिवालय बाबाजी पाहिल्यामुळे ते परिसासारखे बनले जेवढे संत परिसच आहे त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपलं लोहाचं सोनं होतं एवढे जनार्दन स्वामींचे शिष्य ज्यांनी 13 लोकांनी सद्गुरु जनार्दन स्वामींची दीक्षा घेतली फार पुण्यात्मा आहे ते आपल्याला बाबाजी स्वरूपच मानायचे आपल्याला ते संत सत्पुरुषच मानायचे त्यांना वेगळं कधीच मानायचं नाही आणि आपलं आयुष्य नेहमी सद्गुरूंच्या सानिध्यात घालवायचं आणि मेजर नारायण निवृत्ती मंडळी आपल्या गावाची शान बान आणि आपल्या गावाचं पूर्ण ज्यांच्याकडे ध्यान होतं असे मेजरजी
दिशेच्या शिबीमध्ये समर्पित होऊन आपलं जीवन त्याने देशासाठी समर्पित केलं. अशा या महान नजर असलेल्या देशभक्ताला आपण कोटी कोटी वंदन करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या ज्या आईने हे जे नेत्र दिलं, आपलं तर हातावर त्याला वाढवलं असेल, लहानचं मोठं केलं असेल, काहीतरी त्याच्याकडनं स्वप्न पाहिलं असेल, परंतु ती देशाच्या सेवेसाठी आईनं मोकळ्या हातानं दिलं, ती आई किती पुण्यवान असेल, त्या आईचे खुश किती पवित्र असेल, की तो देशभक्त म्हणून आज त्या आईने हे लेकरू दिलं, ते कुळ किती पवित्र असेल मढवे, की त्या मढवे कुळातलं एक लेकरू या महान सेवेमध्ये भारताच्या सीमेवरती असो, भारताच्या कुठल्याही मातीमध्ये असो, तिने दिलं असेल तर त्याचं खरंच आपण कौतुक करूया आणि त्या मेजरचंही कौतुक करूया. शहीद होया बाबा या ठिकाणचे महंत परमपूज्य लक्ष्मण गुरुजी महाराज, परमपूज्य आमचे श्रीराम गुरुजी महाराज, आपल्या गावामध्ये आमचे मुसळे बाबा आणि सर्व समिती, सर्व कमिटी, सर्व भक्त मंडळ, सर्व महिला मंडळ, परत एकदा जय जनार्दन करून या ठिकाणी थांबूया. आणि उद्या मात्र 7:30 वाजता व्यासपीठापुढे येऊन बसा. आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू नको. पुन्हा एकदा सद्गुरूंचे चरणी समर्पित करून राजा घेऊया. नारायण 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 नारायण.